प्रवीण बापूरावजी पोहेकर, एलटेक इंजिनियर कंपनीचे मालक या नात्याने मी हे सांगतो की आम्ही केमिकल क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आम्ही ही ट्रीटमेंट फर्नेसेस या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आम्ही ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करताना पेंट बूथ च्या संदर्भात ज्या काही पेंटिंग टँक्स लागतात त्या आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. इतर इंजिनिअरिंग उत्पादनासोबतच आम्ही जागरी प्लांट्स, टर्मरिक प्लांट्स हेही आम्ही बनवतो आहे. आणि हे बनवताना आम्ही मुख्यतः आमचे कस्टमर आणि आमचे वर्कर यांच्याकडे मुख्यतः आम्ही लक्ष देऊन, आणि कस्टमर कसा सॅटिस्फाईड असेल, आमचा कामगार कसा आनंदी असेल याची मुख्यतः काळजी घेतो. कोविड लॉकडाऊनच्या काळामध्ये मुख्यतः आमच्यासमोर जी प्रश्न तयार झाली होती लॉकडाऊन झाल्यानंतर, ती होती अर्धवट राहिलेली आमची कामं, त्याच्यानंतर कस्टमरकडनं येणारी पेमेंट्स, आणि या सगळ्या याच्यामध्ये आमच्या कामगार लोक जिथे राहत होती त्यांच्यापर्यंत पोहोचून मुख्यतः त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारा पैसा हा कसा द्यायचा. कारण आमच्याकडे बरीचशी जी लोकं आहेत काहीचे पेमेंट ऑनलाईन जातात, पण काही जी नवीन टेम्पररी लोक आहे यांना आम्ही कॅशमध्ये पैसे म्हणजे पेमेंट घेतात, म्हणजे जी काही लोक आहेत. पण आम्ही या सगळ्यांवर मात करून त्यांच्या घरापर्यंत पैसे, त्यांचे पैसे कसे पोहोचतील यांची मुख्यतः आम्ही काळजी घेतली. कोविड काळात आमच्यासमोर बरीच आव्हानं तयार झालेली होती. मुख्यतः आमची जी कस्टमर होती ज्यांची ऑर्डर्स पेंडिंग होत्या त्याच्यावर आम्ही पहिलं काम करण्यास सुरुवात केली. आणि ही काम करताना आम्हाला फार मोठे प्रश्न तयार झाले होते की आमच्या कुठल्याही कामगाराला कोविडची बाधा होऊ नये. मग यासाठी आम्ही सॅनिटायझेशन किंवा सॅनिटायझेशनशिवाय डिस्टन्सिंग कसं मेंटेन ठेवायचं, काम करताना त्यांना किती अंतरावर उभं ठेवायचं, किती वेळ काम करायला घ्यायचं, त्यांनी घरी काय करायला पाहिजे, तो घर न येताना किती वेळात किती व्यवस्थित होतो याची आम्ही मुख्यतः काळजी घेतली. या सगळे आव्हानं स्वीकारताना आम्हाला त्यांची आम्ही मेडिकल मेडिकल ट्रीटमेंट किंवा मेडिकलचे जी हे असायची चेकअप तो कॅम्प पण एकदा ठेवला होता. आणि या कॅम्पमध्ये आम्हाला माहिती पडलं की आमचे सगळे लोक सेफ आहे. आणि या सगळ्या याच्यात मग आम्ही आमची कामं आणि जी काही पेंडिंग ऑर्डर होत्या ह्या व्यवस्थित पुढे कम्प्लिशनकडे घेऊन गेलो. कोविडच्या काळात आमच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यतः जी राबवलेली धोरणं होती ती म्हणजे प्रत्येकाने डिस्टन्सिंग पाळणे, प्रत्येकाने वेळेच्या वेळेला हँड सॅनिटाईज करणे, वेळेच्या वेळेला मास्क वापर करणे, कोणी विदाऊट मास्क जर असेल तर त्याला त्वरित आम्ही त्याला सांगत होतो की बाबा मास्क शिवाय तू थांबू नको. आणि समजा कुणाला असं थोडंसं जरी सर्दी खोकला अशी लक्षणं दिसली तर आमचे जे सुपरवायझर किंवा कर्मचारी त्याला 2 दिवसाची आम्ही रजा द्यायचं आणि ती रजा आम्ही मुख्यतः पगारी ठेवायचं. म्हणजे आम्ही कुठल्याही असल्या रजेला कधीही त्यांची वेतन कपात केली नाही. कोविड काळात जे लॉकडाऊन नंतर आमचा मार्चचा मुख्यतः आम्हाला GST भरणं बाकी होता, आमचे IT ॲडव्हान्स टॅक्स बाकी होता, मुख्यतः आमचे EMI असतात घराचे कारचे ही बाकी होते. पण आम्ही त्याच्यासाठी काही म्हणजे आमच्या FDचं ब्रेक करून या सगळ्याचा वेळेवर आम्ही भरणा केला. कुठलेही देय आम्ही थांबवले नाही आणि गव्हर्नमेंटला किंवा सरकारी यांना आम्ही कधीही त्यांच्यासमोर असे ही म्हणजे आम्ही कधी त्यांच्या त्यांना आम्हाला कुठेतरी सूट द्या याच्याबद्दल आम्ही कधी विचार नाही केला नाही किंवा आम्ही त्यांना सांगितलं नाही. आम्ही जे काही आमचा पैसा होता तो आम्ही स्वतः उभा केला आणि आम्ही त्याच्यातनंच आम्ही आता उभा राहिलो. कोविड आणि लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात मोठं आम्ही जे कार्य केलं आहे, आम्ही 4 मित्र मिळून एक उपक्रम हाती घेतला होता. तर बऱ्याच ठिकाणी ही जी वर्कर लोक स्टकअप झालेली होती, काही कन्स्ट्रक्शन साईटची लोकं होती, काही वर्कर लोक होती का जे मायग्रेट झालेले होते, म्हणजे आम्ही आमच्या सिटीमधनं काही 10 किलोमीटरपर्यंत चालत आलेली लोकं होती, पण नंतर त्यांना इकडे तिकडे कुठेही जायला शक्यता नसल्याने त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था. तर आम्ही 4 मित्रांनी मिळून 47 दिवस दररोजचे 1200 लोकांसाठी गरमागरम जेवणाची व्यवस्था केली होती. आम्ही दररोज आमचा टेम्पो 6 लोकेशनला जाऊन
प्रत्येक ठिकाणी 200-200 लोकांचं जेवणाचं वाटप करायचं. वाटप करताना आम्ही मुख्यतः काळजी घ्यायची का त्यांना क्यूमध्ये ठेवायचं. क्यूमध्ये 6 फुटाचं डिस्टन्स ठेवूनच त्यांना आम्ही जेवण वाटायचं. आणि हे काम करताना आम्हाला सामाजिक घटकातल्या इतक्या लोकांनी देणग्या दिल्या का आम्हाला शेवटी असं झालं की आम्हाला देणगी नको, कारण आम्हाला जेवढे 47 दिवस हे करायचं होतं कार्य तेवढे आमच्याकडे पुरेसा पैसा आला होता. आणि आम्ही धन्यवाद देतो त्या लोकांना की ज्यांनी आम्हाला न मागता देणगी दिली आणि त्यांच्याबद्दल आम्ही फार आभारी आहोत. कोविड आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही हे सगळं करताना आम्ही सतत घरातनं बाहेर पडायचं. घरातनं बाहेर पडताना घरच्यांना थोडी काळजी वाटायची या सगळ्या गोष्टीची, पण आम्हाला माहिती होतं का या कुठलंही संकट येतं त्या संकटावर जर तुम्हाला मात करायची आहे तर ती मात करताना तुम्ही स्वतःची पहिले काळजी घ्यायची. त्यात मुख्यतः आम्ही काळजी जी घ्यायची, जेव्हा आम्ही या सगळ्या कामं करायला जेव्हा बाहेर पडायचं तर हँडग्लोव्ज घालायचे, मास्क घालणे, हँड सॅनिटायझर सोबत ठेवणे, किंवा परत घरी आम्ही आल्यानंतर पहिलं आहे ते कपडे धुवायला टाकणे, स्वतः ते पाण्यात बुडून ठेवायचे, स्वतः आंघोळ करायची आणि आंघोळ करूनच मग आमच्या कुटुंबासोबत मिसळायचं. ही आम्ही पुरेपूर काळजी घेतल्याने आमच्या घरी कुणाला लागण झाली नाही, आमच्या मित्रापरिवारात नाही झालेली, आणि मुख्य म्हणजे आम्ही फार चांगल्या आणि सेफ राहून आम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या याचा आम्हाला फार आनंद आहे. भविष्यातील उद्योगाची दिशा तशी फार म्हणजे कठीण झालेली आहे, कारण या सगळ्या काळामध्ये बरेचसे उद्योगधंदे कमी झाले होते. वर्कर लोक वेळ कामावर नसल्यामुळे वेळेत आम्ही आमच्या कस्टमरला प्रॉडक्ट देऊ शकत नव्हतो. पण आता कुठे गेल्या 2-3 महिन्यापासून ही सगळी घडी सुरळीत यायला लागली, सगळी रुटीनला यायला लागली. आता याच्यातली मुख्य आव्हानं आमच्यासमोर जी आहे का ती म्हणजे आम्हाला जे आता वाढणारे प्रत्येक रॉ मटेरियलची रेट आणि पेट्रोल आणि डिझेलचे भाव, कारण प्रत्येक कस्टमरचा हा जो प्रोजेक्ट असतो हा गेला 19-20 तास प्रोजेक्ट होता, कारण 20-21 मध्ये तसं काहीही घडलेलं नाही वेगळं. आणि कस्टमर म्हणतो की 19-20 ज्या गोष्टी आहेत त्याच 20-21 मध्ये म्हणजे 20 मार्चपासून ते पुढच्या मार्चपर्यंत चालत असायला पाहिजे. पण ही जी सगळी रेट्स रॉ मटेरियलची वाढलेली आहे याला आम्हाला त्या प्रॉफिट मार्जिनला किंवा आम्हाला ह्या सगळ्या मॅच करायला फार अवघड चाललं आहे सध्या. पण आता त्यातनं असं झालं आहे की जे आम्ही कमवतो तेच आम्ही वाटतो आहे. आता त्यातनं जी काही प्रॉफिट मार्जिन होती जी ती आमची सगळी गेलेली आहे, कारण आज आमच्या स्टीलचे जे रेट आहे ती जवळपास 35-40% वाढलेले आहे. त्याच बेसवर पेट्रोलच्या जे प्राईजेस आहे हे 7-8% वाढलेले आहे. आणि यातच आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज जे होतं या करोना काळात जी वर्कर लोकं कमी असल्याने तेही 20% आम्हाला जास्त पगार देऊनच लोकांकडनं कामं करायला लागली. ते एक आम्हाला अजूनही चॅलेंज आहे जोपर्यंत सगळं सुरळीत होत नाही. पण आता सध्या आम्ही सगळं सुरळीत करून आम्ही आमच्या मनाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे का आपल्याला ह्या सगळ्या याच्यासोबत पुढे जायचं आहे. मी माझ्या मित्रांना हेच सांगणार का असं संकट आता आपल्याकडे कायम येत राहणार, आणि या संकटावर जर तुम्हाला मात करायची आहे, न घाबरता जर न डगमळता जर पुढे जायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पैशापासून ते तुमच्या सगळ्या कामाचं व्यवस्थित नियोजन हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही नियोजन करताना पहिलं फायनान्शियल नियोजन पहिलं बघायचं, आणि आपण ज्या कस्टमर जे कस्टमर आपले आहे ते खरे योग्य कस्टमरसोबत आपण काम करतो आहे का हे पहिलं बघा. आणि वेळेत आपलं जेव्हा आपल्याला एक पायरी वरची चढायची आहे तर म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या त्या पायरीवर पूर्ण अनुभव घेऊनच शेवटची पायरी चढायचा प्रयत्न करा. या काळात सगळ्यात मोठे चॅलेंजेस आपल्यासमोर आहे ते म्हणजे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस, बिल्स, हे वेळेत जर भरले तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर त्याच चॅलेंजेसाठी माझं एकच सांगणं आहे सगळ्यांना की तुम्ही तुमचं पहिलं आर्थिक धोरण ठेवूनच पुढं कशी दिशा ठरवायची आहे ते लक्षात घ्या.